गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी जिममध्ये व्यायाम करताना तर कधी चालताना बोलताना हार्ट अटॅकचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काही बसेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की चक्क क्रिकेट खेळताना एका तरुणाला हार्ट अटॅक येतो आणि तो खाली कोसळतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याआधी तुम्ही जर HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. हा व्हायरल व्हिडिओ एका क्रिकेटच्या मैदानावरील आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की मैदानावर दोन क्रिकेटर फलंदाजी करताना दिसत आहेत. त्यापैकी एक क्रिकेटर फलंदाजी करताना चौकार मारतो तेव्हा दुसरा फलंदाज त्याचे अभिनंदन करायला त्याच्या जवळ जातो आणि त्याचे अभिनंदन करतो. पण अभिनंदन केल्यानंतर अचानक दुसरा फलंदाज खाली पडतो. फलंदाजाला असं खाली पडताना पाहून मैदानावरील क्रिकेटर, अंपायर आणि इतर लोक धावून येतात तेव्हा सर्वांना कळते की त्याला हार्ट अटॅक आला आहे. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते पण डॉक्टर मात्र त्याला मृत घोषित करतात. दिल्लीच्या नोएडा येथील ही घटना आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. आजवर अनेकदा क्रिकेट खेळताना दुखापतीमुळे काही क्रिकेटरचा मृत्यू झाल्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण असा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची ही घटना क्वचितच तुम्ही ऐकली असेल. समीर अलाना या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, नोएडा येथील 34 वर्षीय तरुणाचा क्रिकेट सामन्यादरम्यान हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी व्हिडिओ पाहून दुःख व्यक्त केले आहेत. एका युजरने लिहिले, खूप वाईट घडले या तरुणाबरोबर, देव त्याच्या आत्म्याला शांती देव. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, ओम शांती. आणखी एका युजरने लिहिले, त्याच्या कुटुंबाविषयी खूप वाईट वाटतंय.